नगरमधील जयानंद महावीर युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाची उपयुक्त माहिती दूरध्वनी क्रमांक असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचं प्रकाशन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि मर्चंट बँकेचे संचालक अनिल कुमार पोखरणा यांच्या हस्ते झालं. नवी पेठ येथील जयानंद महावीर युवक मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सन 2021 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि मर्चंट्स बँकेचे संचालक अनिल पोखरणा यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी सोयँडसोचे संचालक केतन मुथा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुळोत, सेक्रेटरी हेमंत मुथा, उपाध्यक्ष सचिन कोठारी, ज्येष्ठ सदस्य बाबालाल गांधी, ललित बनभेरू, प्रकाश गांधी, संजय ओस्तवाल, सत्येन मुथा, योगेश मुळोत, विनोद भंडारी, अमित गांधी, रोनक मुळोत, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. नरेंद्र फिरोदिया आणि अनिल पोखरणा यांनी जयानंद महावीर युवक मंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना सुंदर दिनदर्शिका छापल्याचं म्हटलं. जयानंद महावीर युवक मंडळातर्फे सातत्याने हा नवा वर्ष आहे की त्यांनी कॅलेंडरचं प्रकाशन केलं आहे. जयानंद महावीर युवक मंडळाचं सर्वात महत्त्वाची जी एक गोष्ट मला जे सांगायला किंवा मला जे आवडतं ते म्हणजे सातत्याने त्यांचे जे काही कार्य आहे संपूर्ण वर्षाचे एक फिक्स पद्धतीने चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे हा कॅलेंडरसुद्धा आहे. आणि बरेचसे कॅलेंडर लोक प्रिंट करतात, आज मार्केटमध्ये बरेचसे आहे, पण कॅलेंडरप्रमाणेच त्यांनी जे काही वर्षभरात काम केले आहे किंवा कार्य केले त्याची माहिती आहे, तसेच त्याबरोबर जे महत्त्वपूर्ण नंबर्स आहेत त्याची माहिती आहे. आणि जयानंद महावीर युवक मंडळ हे सातत्याने दरवर्ष त्यांचे जे काही उपक्रम आहेत ते वाढत ठेवत असतात, त्याच्यामुळे त्याची माहिती संपूर्ण जिल्ह्यात जाते. तसंच आत्ता अनिल काका पोखरणाने सांगितलं की कॅलेंडर बनवणं सोपं आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जयानंद महावीर युवक मंडळ करतं, त्यामुळे मी जयानंद महावीर युवक मंडळ माझी शुभेच्छा देतो आणि असंच दरवर्ष हा कॅलेंडर प्रिंट होत जावं, नवीन नवीन त्या ॲडिशन होत जावं. जय आनंद महावीर युवक मंडळ चे सर्व सदस्य यांनी फार मेहनत घेऊन एक दिनदर्शिका प्रिंट केलेली आहे. ते कॅलेंडर पाहताना खरोखरच पेपर, त्याची डिझाईन आणि प्रिंटिंग क्वालिटी या तिन्ही इतक्या उत्कृष्ट वाटल्या की खरोखर मनापासून हे कॅलेंडर बनवलेलं आहे. यात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त करून नवी पेठ किंवा इतर व्यापारी वर्गाचा सहभाग फार मोठा आहे, त्यात टिंकू शेठचा सहभाग फार मोठा आहे. आज या कॅलेंडरचं प्रकाशन नरेंद्रजी फिरोदिया यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. मी महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो की दरवर्षी अशीच आपली प्रगती होत राहो, दरवर्षी कॅलेंडर जास्तीत जास्त कसे आपल्याला छापता येतील हे आपण करावं. कॅलेंडर छापणं हे सोपं आहे, जाहिरात या मिळून जातात, परंतु त्याचं वाटप हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता फार मोठी मेहनत आहे. ती मेहनत काय असते ती मी चांगलं काही जाणतो, तर ही मेहनत मी हे लोक करतायत मी खरंच त्यांना धन्यवाद देतो. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुळोत यांनी दिनदर्शिकेतील उपयुक्त फोन नंबर तसेच इतर गोष्टींची माहिती दिली. दिनदर्शिकेत दिनविशेष देण्याबरोबरच महत्वाचे फोन नंबरही देण्यात आलेत. यात पोलीस स्टेशन, साप पकडणारे सर्पमित्र, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गॅस सेवा, पॉवर हाऊस, सामाजिक संस्था, बँका, पतसंस्था, ट्रॅव्हल्स, हुरडा पार्टी, ड्रायव्हिंग स्कूल, सुतार, प्लंबिंग, मंगल कार्यालय आदी सेवांच्या दूरध्वनी क्रमांकांचा समावेश आहे. आधुनिक कुरिअरचे विजय मुथा यांच्या सहकार्यानं दिनदर्शिका संपूर्ण जिल्ह्यात वितरित करण्यात येतात. गेली 9 वर्षापासून मंडळ सातत्याने दरवर्षी एक दिनदर्शिका तयार करत असतं आणि नगर शहरातील संपूर्ण बाजारपेठेत संपूर्ण समाजात ही दिनदर्शिका मोफत वाटली जाते. मंडळाने यंदाच्या वर्षीसुद्धा जवळपास 10,000 दिनदर्शिका तयार केलेल्या आहेत आणि नगर शहरासह नगर जिल्ह्यात त्याचं उद्या सकाळपासून वाटप होणार आहे. ही दिनदर्शिका जी आहे ती मंडळाचे कार्यकर्ते नगर शहरातील प्रमुख बाजारपेठ जे आहे, कापड बाजार, दालमंडे, आडते बाजार, नवीपेठ, चितळे रोड, मार्केट यार्ड या परिसरात समक्ष जाऊन प्रत्येक दुकानात ही दिनदर्शिका मोफत देतात. तसेच नगर जिल्ह्यात ज्या काही तालुके आहेत, राहुरी असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, अशा संपूर्ण नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यात प्रमुख बाजारपेठेत या दिनदर्शिकेचं आम्ही वाटप करत असतो. या दिनदर्शिकेचं विशेष असं आहे की हे दिनदर्शिकेत आपल्या संपूर्ण समाजाचे सण उत्सव हे असून यामध्ये एक पान जे आहे ते नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे फोन नंबर आणि पुण्यातील हॉस्पिटल्सचे महत्त्वाचे फोन नंबर आहे. या फोन नंबर्समुळे आमची जी जयानंद महावीर युवक मंडळाची दिनदर्शिका आहे ही लोकात फार लोकप्रिय झालेली आहे. लोकांची समोरून आम्हाला मागणी असते का तुमची दिनदर्शिका मिळाली नाही म्हणून, त्यामुळे यंदाच्या वर्षी लवकर नियोजन करून उद्यापासून 24 तारखेपासून संपूर्ण नगर शहरात ही दिनदर्शिका नगर शहरासह जिल्ह्यात वाटप करण्यात येईल.
दिनदर्शिकेसाठी हेमंत मुथ्था, अमित गांधी, ललित भंडवेरू, बाबालाल गांधी, प्रकाश गांधी, रिद्धीसिद्धी ऑफसेटचे मनीष झंवर यांनी विशेष सहकार्य केलं. सेक्रेटरी हेमंत मुथ्था यांनी आभार मानले. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.